हे जरासं वेगळं नाटक आहे, म्हणजे नर्मविनोदी असं म्हणायला हरकत नाही, पण त्याचा जो एक आतला एक एक छोटासा लेअर जो आहे तो अतिशय अंतर्मुख करणारा आणि खूप असा आपल्या आपण जे रोजमर्राचं आयुष्य जगतो आहे त्याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजबद्दल बोलणारं ते नाटक आहे. की ब्लॅकआउटमध्ये अख्खा पांढरा केस बदलून ब्लॅक केसांवर येऊन त्याचं हेअरडू करून कॉस्च्युम चेंज करून म्हणजे मला वाटतं की विक्रम गायकवाड किंवा सुरेंद्र दादा ज्यांनी आमचे विग केलेत विग्जमधलं आणि गेटअपमधलं मोठं नाव येते. सो ही सगळी मंडळी आम्हाला मदत करतायत, कसं पटापट होईल ह्याच्यासाठी मदत करतायत, आमची बॅकस्टेजची टीम मदत करते. बेसिकली मी पर्सनली खूप मोठ्या स्ट्रेसमधून जाते, पण त्या स्ट्रेसमध्ये असताना मंगेश इतक्या भक्कमपणे माझ्या बरोबर उभे आहेत. मी कदाचित माझ्या ह्या सिच्युएशनचं मला भांडवल करायचं नाही आहे, पण खूप स्ट्रेसमध्ये असताना मंगेशच्या पद्धतीने माझ्याबरोबर उभे आहेत, तर मला वाटतं त्यालाही कारण आमच्या दोघांमधलं नाटकाचं प्रेम, नाटकाचं वेड. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. येत्या 8 मार्चला, म्हणजे हा योगायोग समजावा की काय आपण बोलू शकतो, येत्या 8 मार्चला एक खूप नवकोरं आणि गोड असं नाटक आपल्या भेटीला येणार आहे. या नाटकाची चर्चा तर होतच आहे, त्यातल्या त्यात सोशल मीडियावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याचे प्रोमो आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच नाटकाची आज प्रेस कॉन्फरन्स पार पडली आणि याच नाटकाचे दोन गोड कलाकार, माझे फेवरेट असे दोन कलाकार लीनाताई आणि मंगेश सर माझ्यासोबत आहेत. नाटकाचं नाव आहे इवलस रोप. काय सांगाल तुमच्या दोघांसाठी काय आहे इवलं स्वरूप, नाटकाचं नाव सुद्धा किंबहुणा स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा इवलं स्वरूप काय आहे, मंगेश सर? ॲक्च्युली सई मावशीचं लेखनाची जी प्रोसेस आहे किंवा त्यांची जी स्क्रिप्ट असतात ते वाटताना आपल्याला असं वाटतं की एक सरळ साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये खूप अर्थ दडलेले असतात आणि एक ॲक्टर म्हणून ते शोधून काढून ते बाहेर काढायला खूप मजा येते, त्या प्रोसेसची खूप मजा येते. त्यामुळे आणि ह्याच्या आधी मी सई मॅडमबरोबर सखे शेजारी केलं होतं, नंतर धिकताम नावाचं नाटक केलं होतं, त्यामुळे त्यांची शैली मला माहिती आहे. आणि तर हे जरासं वेगळं नाटक आहे, म्हणजे नर्मविनोदी असं म्हणायला हरकत नाही, पण त्याचा जो एक आतला एक एक छोटासा लेअर जो आहे तो अतिशय अंतर्मुख करणारा आणि खूप असा आपल्या आपण जे रोजमर्राचं आयुष्य जगतो आहे त्याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजबद्दल बोलणारं ते नाटक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते फार आणि आम्हाला आता या वयाचं पण एका ह्याच्यावर आम्ही आलो आहोत आणि या वयात अगदी त्याच वयाची व्यक्तिरेखा करायची जी एक वेगळी मजा असते, तर त्याचाही एक आम्हाला चान्स मिळाला आहे करण्यात. काय वाटत लिहिणं तुला? नाही, मी मध्ये अडकली. अरे, मी नाही आले त्या वयात. म्हणजे माझा प्रॉब्लेम असा होतोय की ना मी 80 वयाच्या वयात आहे ना मी 20च्या वयात, त्यामुळे पण मजा येते. इवलं सर तुमच्यासाठी काय आहे तर मी सांगते की आयुष्यभर एकमेकांच्या साथीने जगत असतो, सोबतीने जगत असतो, रुसवे फुगवे असतात, पण तुम्ही जे जगलात ते आंबट गोड क्षण आठवण्यासाठी एक इवलस कारण पुरतं, आणि ते इवलस कारण म्हणजे आमच्या ह्या नाटकात येणारं इवलस रूप आहे. आपल्याला माहीत नसतं आजूबाजूला कुठली गोष्ट अशी आहे की जी आपल्याला ट्रिगर करून जाईल आपल्या आपण एकमेकांच्या साथीने अनुभवलेले क्षण पुन्हा एकदा आठवण्यासाठीचे. कधीकधी असं होऊन जातं ना, रोज अमुक एका ठिकाणून जात असतो, मुलामुलींसाठी तरुण एक कुठला तरी सँडविचवाला असतो, आता तर मोबाईल फोन आले, पूर्वी PCOवाले असायचे, किंवा कुठेतरी एक स्टेशनच्या बाहेरचं एक जागा असायची, टपरी असायची. आपण कदाचित रोज तिथून जातो लग्न झाल्यानंतर, पण एखाद दिवस असा येतो, एक गोष्ट अशी घडते की नंतर 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी इथे भेटायचो म्हणून कधीतरी पावलं तिथे थांबतात. ते जे इवलसं कारण असतं ना, ते ह्या नाटकातून इतकं सुंदरपणे समोर येतं. आणि ते करत असताना मला जाणवलेली गोष्ट म्हणजे, गोष्ट तशी गमतीची काय किंवा आमने सामने काय किंवा केदील अभिभराने काय, प्रत्येक व्यक्तिरेखेचं ना ठाम असं काहीतरी म्हणणं होतं. प्रत्येक स्त्री भूमिका अत्यंत सशक्तपणे आपलं म्हणणं मांडत होती. इथे ना ह्या बिचारीचं म्हणणंच नाही आहे हे इतकं सशक्त आहे ना, की
ते करत असताना जास्त त्रास येतो होतो किंवा जास्त अंगावर येतं की बिचारीचं काही म्हणणंच नाही आहे. इतकं साधं सुंदर सरळ आयुष्य आहे पण तरीही ती तिच्या आतमध्ये एक कुठेतरी अशी ठसठसणारी जखम आहे जी ती कधी बोललीच नाही. आणि ते एक इवलंचं कारण होतं आणि त्या इवल्याच्या रोपाबरोबर तिची कनेक्ट होते. तर बापरे ते करायला खूप मजा येते. अरे खूपच मजा येते. नाही जशी मी सुरुवातीला बोललो सोशल मीडियावर खरंच खूप चांगल्या पद्धतीने नाटक तुमचे प्रोमो गाजतात आहेत. प्रोमोमध्ये आम्हाला दोन तुमचं रूप दिसतं, एक तरुणपणातलं आणि एक मात्र म्हणजे वयोवृद्ध रूप. असं काय वाटतं जेव्हा तरुणपणातलं जेव्हा तो मेकअप लागला जेव्हा ते पूर्ण गेटअप आला तरुणपणातल्या आठवण की अरे असाच दिसायचो रे मी असं मंगेशकर झालं का कधी? नाही नाही मला तर पुन्हा एकदा त्या भेळवाल्याकडे मंगेशबरोबर जावं. नाही नाही एक ऍक्टर म्हणून मला ते फार आव्हान वाटलं की आत्ता माझं जे वय आहे त्या वयातले माझे रिफ्लेक्सेस माझं चालणं बोलणं आणि मला मागे जाऊन 25 मला तरुण करायचं आहे हे करताना एक ॲक्टर म्हणून मला खूप ते आव्हानात्मक वाटतं. म्हणजे त्याची बोलण्याची लकब त्याची स्टाईल त्याचे रिफ्लेक्सेस हे वेगळे असणार आहेत. त्यामुळे ॲक्टर म्हणून मला ते करताना मजा येते. जरी मंगेशकर असं बोलत असेल की माझं वय झालं असं काहीच नाही आहे, असं बिलकुल नाही आहे. कारण का जसं लीनाताई बोलले की तो असला मी असं नाही आहे तर तुला विचारायला आवडेल तेच की तरुणपणातले जो तुझा गेटअप म्हणजे तेव्हाची हेअरस्टाईल खरंच खूप वेगळी होती ते ड्रेस वगैरे तेव्हा काय एकंदरीत वाटतं का तरुणपणामध्ये मी यार अशीच होते जी आत्ता आहे असं? मी खरं सांगू का मी आहे ना अजून तो गेटअप एन्जॉय नाही केला कारण ना तो मला ब्लॅकआउटमध्ये करायचा आहे रे. सो मी त्या प्रेशरमध्ये की ब्लॅकआउटमध्ये अख्खा पांढरा केस बदलून ब्लॅक केसांवर येऊन त्याचं हेअरडू करून कॉस्ट्युम चेंज करून म्हणजे मला वाटतं की विक्रम गायकवाड किंवा सुरेंद्र दादा ज्यांनी आमचे विग केले आहेत विग्जमधलं आणि गेटअपमधलं मोठं नाव आहे ते. सो ही सगळी मंडळी आम्हाला मदत करतायत. कसं पटापट होईल ह्याच्यासाठी मदत करतायत. आमची बॅकस्टेजची टीम मदत करते. मी कानातलं घालेन तोपर्यंत तू विग लाव तोपर्यंत तू एक काम कर आपण ना साडी स्टिच करूया का नको नको पिनअप करून ठेवूया का मग नाही त्यापेक्षा तू एक काम कर पंजाबी ड्रेसच्या सलवारमध्ये इलास्टिक कर. मी अजून ते एन्जॉयच केलं नाही. मला खूप प्रेशर आलं आहे त्याचं पण ना मी तुला सांगू मजा येणार आहे ते करताना. कारण ते जे तरुण वय आहे ना आमचं ते साधारण 70 सालातलं आहे आणि आत्ता आम्ही जे रिअल आहोत प्रेझेंटमध्ये आहोत ते 2024 आहे. तो 70 सालातला तो लहेजा तेव्हाची गाणी तेव्हाच्या हालचाली वावरणं सो मला असं वाटतं की जो काळ मी अनुभवला असा अदरवाईज नाही ज्या काळात मी नव्हतेच जन्मलेले त्या काळातलं तरुणपण मला करायचं आहे म्हटल्यावर मला थोडी मजा येते. आणि खरं सांगू का तसं वीग वगैरे लावल्यावर आरशात बघितल्यावर असं वाटतं की यार हे काय केस ह्या वीगमध्ये किती छान वाटतं छान दिसत मजा येते ते करताना. आणि हे कसं झालं रेट्रो लुक हे कसं झालं की वीग वगैरे हे बाह्य स्वरूपाचं बदल झाले. मला विक्रम गायकवाड मस्त म्हणाले होते ते म्हणाले की मग हे सगळं ठीक आहे म्हणजे वीग वगैरे लावून तरुण वगैरे होशील पण हे सगळं आहे ना इथे इथे तुला जाणवलं पाहिजे. आता मी 20 वर्षाचा आहे इथे तुला जाणवलं पाहिजे की आता तू 80 वर्षाचा आहेस. तर हे फार त्यांनी महत्त्वाचं सांगितलं. त्यामुळे परत हे ॲक्टर म्हणूनच तुमचा कस तिथे लागणार आहे हे वेगवेगळ्या भूमिका करताना. बरं जेव्हा आता प्रेस कॉन्फरन्स सुरू होते तेव्हा मी सई मॅडमसोबत सुद्धा गप्पा मारल्या त्यांच्या बोलण्यावर म्हणजे मी तर त्यांना पहिल्यांदाच भेटलो आहे या नाटकाच्या माध्यमातून. एक थोडाफार प्रमाणामध्ये स्ट्रिक्टपणा मला त्यांच्या संभाषणातून त्यांच्या चालण्यातून त्यांच्या बोलण्यातून वाटला. रिहर्सल सुरू असताना ओरडा वगैरे पडला की लिना असं कर मंगेश असं कर करू. मी खरं सांगू का अगदी काय म्हणतात क्लिशे उदाहरण आहे पण ना त्या नारळ किंवा फणस आहेत त्या वरून वाटतात तशा पण त्या तशा नाही आहेत. सुरुवातीला एखादी गोष्ट त्यांना जाणवायची की मी अनकम्फर्टेबल आहे किंवा तर त्या मला विचारायच्या काय झालं तर मी एक बोलू का मी एक सांगू का अगं बोल ना सांग ना पण ना सांगितलेले बदल त्या इतक्या कौतुकाने आणि इतके त्यांच्यासाठी ते स्वागतार्ह असतात त्या पटकन ते जर यो आवडले त्यांना तर ते लगेच त्या स्वीकारतात. त्यांना रिजिड नाही आहेत त्या स्ट्रिक असल्या तरी त्या काळाबरोबर खूप बदलणाऱ्या स्वतःला मोल्ड करणाऱ्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मजा येते. त्यांचा स्ट्रिक्टपणा कुठे येतो वेळ. मुंबईच्या धावपळीच्या ह्याच्यात आम्ही वेळेत तालमीला पोचणं कधी कधी शक्य नसतं. ट्रॅफिक असतं किंवा आज खेळिया प्रोडक्शन्सची जबाबदारी पूर्णपणे आमच्यावर आहे. सो नाटकाच्या बाकीच्या गोष्टींच्या तयारीत अडकलो तर कधी पुढे मागे होतो.
तर तेव्हा त्यांना मात्र त्या म्हणतात नाही वेळेत या वेळेत या. म्हणूनच मंगेशनी ती शक्कल शोधून काढली की आम्ही शहापूरला जाऊन तालीम केली की जिथे ट्रॅफिक बिफिक नकोच. पण तिथे सुद्धा आमच्या आम्ही जिथे ज्या कॉटेजमध्ये राहत होतो तिथून त्या रिहर्सल रूममध्ये जाईपर्यंत आमची एक 5-1 मिनिटं इकडे तिकडे व्हायची, पण त्या ब्रेकफास्टच्या टेबलवर हजर असायच्या. त्यामुळे पण तो मी तुला सांगू का तो थोडा स्ट्रिक्टपणा किंवा ती पट्टी हातात घेणारं कोणीतरी समोर हवंच, त्यामुळेच ती चेअर दिग्दर्शकाची असते. बरं, तर जसं सोशल मीडियावर आपले प्रोमो होत आहे त्या प्रोमोमध्ये कॅप्शन सुद्धा खूप भारी भारी आहेत की जेव्हा बायकोचं कौतुक होत असतं तेव्हा आईचा विषय आला की खटका हा उडतोच. मंगेश काय सांगा, आलंच का अनुभव असे? आता बाजूला बसली आहे सरळ विचारताय तुम्ही कसं सांगू वगैरे. पण तेच विशेष आहे ह्या या संविधेमध्ये की तुम्हाला ते नाटक बघताना असं वाटेल की हां ह्या एका प्रसंगातून मी गेलो आहे, ह्या घरातल्या एका तणावातून मी गेलो आहे. बायको म्हणून बायकोचं एक मत आहे आणि आई म्हणून आईचं एक मत आहे. दोघांना सांभाळणारा मधला दुवा जो मुलगा असतो त्या सगळ्या सिच्युएशनमधून प्रेक्षक गेलेला असतो, त्यामुळे ते प्रेक्षकाला असं वाटेलच की हे माझं आहे काहीतरी, हे माझ्या हां. तर त्यामुळे मला ते करताना मजा वाटते. की पण मी तुला सांगते की ह्यातला एक प्रसंग असा आहे की कदाचित ऑडियन्सला असं वाटेल हे जरा माझ्या बाबतीत लवकर घडू दे, मला पण हा धीर मिळू दे, असाही एक प्रसंग या नाटकात आहे. मला पण काय नाही तो पाहायला आवड तो पाहायला पाहायला हवा तो ऐकण्यापेक्षा. बरं, जसं लिहिणारे तू सुरुवातीला बोललीस की आपण रोजच्या मारामध्ये किंवा आपण कुठे जातोय वगैरे, तर एखादी अशी गोष्ट एखादी अशी वस्तू असते जी आपल्याला रोज नजरेमध्ये पडत असते पण 20 वर्षांनी 30 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी ती ट्रिगर होते. तुमच्या दोघांच्या या संपूर्ण प्रवासामध्ये, कारण का मी जेव्हा तुम्ही दोघं मी तुमचं एक दोघांचं इंटरव्ह्यूसुद्धा बघितलं याच्यामध्ये बोलेल की कशा पद्धतीने मंगेश सरांनी तुला प्रपोज केलेलं, तर आज देखत एखादी अशी वस्तू एखादी गोष्ट अशी आठवते का की नाही मंगेश हे बघ असं असं किंवा लिहिणं हे बघ हे आपल्याला बघायला की ती आठवण क्लिक होते काय सांगाल? इवलं सर रोप बघून म्हणजे मी तुला सांगू का नाटक हे एकमेव माध्यम आहे की जे आम्हाला दोघांना सतत जोडून ठेवणारं आहे. त्यामुळे इथे जसं माई आणि बापूंच्या आयुष्यात एक इवलंसं रोप येतं, मला वाटतं अगदी खरं सांगायचं तर आत्ता या तालमीच्या काळात म्हणजे मगाशी सईमावशीही बोलल्या की प्रत्येकावर काहीतरी अडचणी येतात, वैयक्तिक हे होत आहेत. बेसिकली मी पर्सनली खूप मोठ्या स्ट्रेसमधून जाते, पण त्या स्ट्रेसमध्ये असताना मंगेश इतक्या भक्कमपणे माझ्या बरोबर उभे आहेत. मी कदाचित माझ्या ह्या सिच्युएशनचं मला भांडवल करायचं नाही आहे, पण खूप स्ट्रेसमध्ये असताना मंगेशच्या पद्धतीने माझ्याबरोबर उभे आहेत, तर मला वाटतं त्यालाही कारण आमच्या दोघांमधलं नाटकाचं प्रेम, नाटकाचं वेड. आणि मंगेशना कळतं आहे की मला करायचं आहे पण मी तिथपर्यंत पोचू शकत नाही आहे इतर काही गोष्टींमुळे, आणि त्यासाठी ते ज्या पद्धतीने सपोर्ट करतात तर मला वाटतं की ते इवलंसं जे आमचं नाटकाविषयीचं प्रेम आहे ते जास्त महत्त्वाचं. नाही खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास तिकडे थांबतो मी, पण जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. ह्या आधीची आपले नाटक प्रेक्षकांच्या मनामध्ये किंबहुना प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये एक छाप पडलेली असते, ती छाप कटू चेंज करून आपल्याला या नाटकामधून तुम्ही आम्हाला दोन वेगळ्या भूमिकांमधून दिसत आहात, बघायला मिळणार आहात. किती अवघड वाटतं किंबहुना प्रेक्षकांच्या पसंतीस ती नवीन भूमिका पडेल का, या गोष्टीची कुठे भीती किंवा धडपण असतं कधी? हां, धडपण भीती तर असतंच, म्हणजे कुठल्याही नाटकाचं, ह्या नाटकाचं तर आहेच, पण कुठल्या नाटकात धडपण भीती असतं? धडपण भीती नसेल तर तुम्ही काय म्हणजे कसं ते शक्य नाही आहे. कारण जरी तुम्ही रिहर्सल केली तुम्हाला वाटतंय तसंच्या तसं ऑडियन्स आता कसं आपल्याला स्वीकारेल की नाही स्वीकारेल ही हुरहुर असतेच ना, म्हणजे पहिल्या प्रयोगापर्यंत तर ती हुरहुर राहणारच आहे. पण तरी एक आतमध्ये कधीतरी आपल्याला असं वाटत असतं की हां हे योग्य मार्गाने चाललं आहे, हे योग्य मार्गाने चाललं आहे. तशी कालची रिहर्सल बघून मला असं वाटलं होतं की हां हे आपण प्रॉपर एका वेगळ्या आपण जे चाललो आहे तो मार्ग करेक्ट आहे आणि तो कदाचित आपल्याला म्हणजे नाटकाच्या सक्सेसकडे घेऊन जाईल असं मला वाटतं प्रथम दर्शन. नक्कीच मी जे प्रयोग करतो आपण प्रयोग संपल्यानंतर ऑडियन्समधली काही माणसं भेटायला येतात आणि तेव्हा ती म्हणतात की तुमचं नाटक आहे ना मामी येतोच. मला जास्त दडपण या वाक्याचं येतं की एवढा विश्वास, त्या विश्वासाबरोबर त्या विश्वासाची एक जबाबदारी. तर मला असं वाटतं
की रंगमंचावर बघणारे, टेलिव्हिजनवर बघणारे किंवा टेलिव्हिजन बघून रंगमंचावरचं काम बघायला येणारे किंवा रंगमंचावरचं काम बघून टेलिव्हिजन बघणारे, ह्या जो सगळा माझा प्रेक्षक वर्ग आहे की ज्यांना लीना भागवतचं काम बघायचं आहे, त्या सगळ्या प्रेक्षकांवर माझा आता एक विश्वास आहे. जसं ते माझ्यावर विश्वास टाकतात तसं आता मी त्यांच्यावर विश्वास टाकते. तर जरा काही वेगळं करायचा मी प्रयत्न केला तर ते मला मदत करतील, ते मला हात देतील आणि याची मला खात्री आहे. आणि त्यांनी जो हात पुढे केलेला असेल त्या मदतीच्या हाताला मी, त्या विश्वासाला मी तडा नाही जाऊ देणार. नाही, खरंच खूप भारी होतं आहे. तुर्तास आपण इकडे थांबूया कारण का अजून खूप पत्रकार मित्रमंडळ तुमच्यासोबत गप्पा मारायचं आहे. जाता तर तुमच्या दोघांचं धन्यवाद आहे गोड नाटक घेऊन आल्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्स.